गाडगीनगर परिसरातील एका महाविद्यालयातून घराकडे परत जाणाऱ्या प्राध्यापिकेचा पाठलाग करणाऱ्या दुचाकी चालकाने अचानक त्यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून पोवारा केला ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी के एल कॉलेज ते विलासनगर मार्गावर घडली प्राध्यापकाने आरडाओरड केली असता चोरट्याने धूम ठोकून दुचाकीने पळून गेला आता त्या चोरट्याचा शोध घेण्यात पोलीस रवाना झाले आहेत अमरावती शहरामध्ये आधी अनेक ठिकाणी स्निचिंगच्या घटना घडल्या मात्र अशा वेळी कोणता चोर कोणाच्या हाती मोबाईल पाहून तोच मोबाईल चोरून आपल्यावर पश्चातापाची वेळ आणेल हे मात्र आता सांगता येत नाहीत आणि तीच घटना शुक्रवारी दुपारी अमरावती शहरात घडली शुक्रवारी एका रस्त्याने पायी जाणाऱ्या प्राध्यापिकेच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावण्याची घटना घडली शिवाजीनगर परिसरामध्ये एका महाविद्यालयात असलेल्या प्राध्यापिका कॉलेजमधून घराकडे जात असताना के एल कॉलेज ते विलासनगर मार्गावर एका दुचाकी चालकाने त्यांचा पाठलाग केला काळ्या रंगाच्या दुचाकीवर तोंडाला दुपटा बांधून मागून येऊन अज्ञात चोरट्याने प्राध्यापिकेच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा महागळा मोबाईल हिसकावून पळ काढला फिर्यादी प्राध्यापिका महिलेने आडवड केली मात्र तोपर्यंत तो चोरटा सुसाट वेगाने पळून गेला महिलेने तात्काळ गे पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम तीनशे ब्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करून चोरट्याच्या शोधामध्ये पोलीस लागले आहेत पोलीस आता याच रस्त्यावर असलेल्या अनेक दुकान घरावर असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी करून त्या चोरट्याचा पोलीस शोध घेणार आहेत